नमस्कार, स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा। आज आपण अशा सैनिकाला भेटतोय, नॉन कमिशन ऑफिसर म्हणून त्यांनी एअरफोर्समध्ये काम केलं, गेली 15 वर्ष त्यांनी काम करत, आज ते आपल्या कुटुंबासोबत आहेत, राहता शहरातील वास्तव्यात आहेत। सुनीलजी देशमुख आपल्यासोबत गप्पा मारत चला। नाशिकमध्ये माझं शिक्षण झालं, 12वी सायन्स नंतर मी मुंबईला एअरफोर्समध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी मी हजर झालो। माझं सिलेक्शन होताना आम्हाला ज्या टेस्ट द्यावं लागतात त्या टेस्टमध्ये मी सक्सेसफुल झालो आणि मी 1979 म्हणजे 1979 एअरफोर्समध्ये रिक्रूट झालो। त्याच्यानंतर मी प्रथम माझी पोस्टिंग जोधपूर येथे झाली, जोधपूरनंतर मी कानपूर येथे गेलो, नंतर मी हलवारा येथे गेलो। असे अनेक भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी माझ्या पोस्टिंग होत गेल्या। पण माझा विशेष असा होता की मी जास्त काळ बॉर्डर राहिलो, बॉर्डर म्हणजे सुरतगड, नाल, नलिया, बिकानेर, बाडमेर। आणि त्याच्यानंतर मला ह्या बॉर्डरच्या ज्या काही ज्या अवस्था आहेत, बॉर्डरला जी काही मी परिस्थिती बघितली ती फार भयानक होती। त्या भयानक परिस्थितीमध्ये त्याच काळामध्ये आम्हाला इंदिरा गांधीचे असॅसिनेशन, म्हणजे त्यावेळेला त्यांना मारलं गेलं, राजीव गांधींना बॉम्बस्फोटमध्ये उडवलं गेलं, ह्या सर्व ज्या काही घटना आहेत ह्या आमच्या डोळ्यादेखतच्या नाही, परंतु त्या प्रसंगाला आम्ही तोंड दिलेलं आहे। आणि त्याच काळामध्ये आम्हाला ब्ल्यू स्टारला ऑपरेशनला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सामोरं गेलेलं आहे। हे सामोरं जाताना आमच्याकडे स्टेन गन दिलेले होते, आम्ही एअरफोर्स जरी असलं पण आर्मी फ्रंटला जरी असले पण एअरफोर्सला एक सपोर्टिंग म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्याचा एक सहभाग घेतला, घ्यावा लागला। आणि नेमकं त्याच वेळेला मी हलवारा या ते पंजाबमध्ये पोस्टिंगला होतो। लक्षात घ्या की आज त्या ब्ल्यू स्टार म्हणजे जो ब्ल्यू स्टार ऑपरेशनच्या पूर्वी आज पंजाबमधली जी वातावरण जे होतं ते मी स्वतः डोळ्याने पाहिले। आणि त्या ह्या जे पार्टीशन होण्याचे जे काही प्रकार होत होते आणि त्या प्रकारामध्ये हिंदू आणि पंजाबी याच्यामध्ये बराचसा तो पार्टीशन होण्याचा जो काही भाग चाललेला होता, म्हणजे वेगळं करण्याचा भाग चाललेला होता, त्याच्यामध्ये भिंद्रांवाले जो त्यांचा कमांडर होता तो मारला गेला त्या काळामध्ये 1984। आणि ही सर्व जी घटना आहे ही माझ्या डोळ्यासमोर मला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा फेस करावं लागलेलं आहे। त्याचप्रमाणे मी इंडियन एअरफोर्समध्ये असताना आमच्याकडे फ्लाईट आमचे म्हणजे एअर जे प्लेन आहे हे नेहमी बॉर्डरला मी असताना मी बॉर्डरला त्या ठिकाणी जात होतो आणि आम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल जॉबमध्ये त्या ठिकाणी आमचा जास्तीत जास्त सहभाग होत होता। त्याचप्रमाणे मी एअरफोर्समध्ये 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर हे करतानाच मला जो अनुभव आलेला आहे मी हा शेअर करताना, मला सर्वात जास्त म्हणजे त्या ठिकाणी एक चॅलेंजिंग लाईफ मी जगलेलं आहे। आणि हा जो प्रसंग माझ्यासमोर आलेला आहे चॅलेंजिंग लाईफचा, की मला तो अनुभव मी कधी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही। आणि समाजामध्ये अशा गोष्टी घडू नये आणि आपला देश हा एकता आणि अखंडतामध्ये राहावा आणि अशी कायम या घटना कधी घडू नये असे मला मनापासून वाटतं। एअरफोर्स सिलेक्शन रिटायरमेंट झाल्यानंतर मी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून 15 वर्ष जॉब केलेला आहे। मी नामदार साहेबांकडे होतो, शिर्डी संस्थांमध्ये होतो, संगमेला मालपाणी ग्रुपमध्ये होतो, असे अनेक विविध ठिकाणी 3-4 ठिकाणी मी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉब केला। अनेक प्रसंग मला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं, पोलीस डिपार्टमेंटला मी जास्त जास्त त्या काळामध्ये मदत केली आणि अनेक घटना त्या सिव्हिलमध्ये ज्या काय घडतात याला सर्वांना मी पुरे पडलेलो आहे। आणि ह्या सर्व घटना घडत असताना मला जे काही अनुभव आलेले आहेत की सिव्हिलमध्ये तेवढं जगणं सोपं नाही आहे। जसं आपण डिफेन्समध्ये जे चॅलेंज आपण घेतो, सिव्हिलमध्ये लोकांची जी काही संकल्प, समाजामध्ये जे काही लोक वागतात, जसे राहतात, तो त्या आपल्या डिफेन्सपेक्षा अत्यंत तो एक चुकीचा, म्हणजे चुकीचा म्हणण्यापेक्षा एक वेगळा भाग आहे तो सिव्हिलियनचा आणि तो त्या ठिकाणी आपल्याला नीट राहू देत नाही। मला एकच सांगायचं की शेतकरी आणि सैनिक या सर्वांना झेंडावंदनसाठी त्यांना सन्मान देण्यात यावा, माझी जी मनापासून तळमळ असते की सैनिकांना झेंडावंदन, शेतकऱ्यांना झेंडावंदन हे त्या ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात यावा। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आज विद्यार्थी आज जो देशाला चाललेला आहे, मी जो आज विद्यार्थी विकास मार्गदर्शक म्हणून काम करतोय आणि जो विद्यार्थी आज ज्या दिशेला चाललेला आहे ती दिशा खरी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे। आज आपल्याकडे नेत्यांचे, म्हणजे जे देशभक्त होते, स्वातंत्र्य सैनिक होते,
त्यांच्या आज पुस्तकातून आपण त्या ठिकाणी चरित्र वगळतोय. ही फार दुःखदायक बाब आहे आणि ते चरित्र त्यांची माहिती आज विद्यार्थी बोलू शकत नाही. आणि सावित्रीबाई फुलेने आज देशासाठी काय केलेलं आहे, इंदिरा गांधींनी काय केलेलं आहे, आज राणी लक्ष्मीबाईंनी काय केलेलं आहे, लोकमान्य टिळकांनी काय केलेलं आहे, हे सर्व स्वातंत्र्य देशभक्त ज्यांनी त्याग केलेल्या देशासाठी, याच्याबद्दलचं पुरेपूर विद्यार्थ्यांना आज अभ्यास मिळत नाही आहे. आणि आपण वेगळ्याच पद्धतीने आपण त्यांना अभ्यास देतोय. हे खरंच स्वातंत्र्याबद्दलचं महत्त्व, देशाबद्दलचं प्रेम, देशाबद्दलचा आदर हा प्रत्येक सिव्हिलियनच्या मनामध्ये रक्तामध्ये तो रुजला गेला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजला गेला पाहिजे. कारण विद्यार्थी जर बलवान असेल तर देश बलवान होईल, लक्षात घ्या. आणि आपला जर देश बलवान करायचा असेल, आपली एकता आणि अखंडता ही अजिबात तुटता कामा नये, जातीवाद आपल्याला करता कामा नये. आणि याचमुळे आपल्याला काय झालं, भ्रष्टाचार आपला बंद झाला पाहिजे. या असे देशामध्ये अनेक समस्या आहेत ज्या की ज्याच्यासाठी सर्व बरेचसे माजी सैनिक जे बाहेर येतात ते सुद्धा ती धडपड करतात की हे सर्व बंद व्हावं. आणि आमची मनापासून इच्छा आहे की या देशाची एकता आणि अखंडता टिकावी, विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं कॅरेक्टर करिअर घडावं, त्यांना चांगली शक्ती मिळावी. आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशभक्तांनी जे काही केलेलं आहे त्याचं त्यांनी विचार अनुकरण आणि त्यांच्या सपोर्टिंग त्या ठिकाणी त्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.